स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या घरोघरी तिरंगा अभियान देशभर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक नागरिकाने घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तक्का येथे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20 आणि पनवेलमध्ये भाजपचे शहर खजिनदार संजय जैन यांच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचे शुक्रवारी वाटप करण्यात आले आहे. तक्का गावात भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20 वतीने येथे झेंडे वाटप करतेवेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, रघुनाथ बहिरा, जितू खुटकर, संदीप खुटकर, राजन बहिरा, अण्णा भगत, बबन कांबळे, विनायक पगडे, सिद्धी मुंबईकर, अरुण शेख यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा करण्यात आल्या. एका गावामध्ये भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20 वतीने आपले लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार हरघर तिरंगा घरघर तिरंगा हा जो उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे, त्याचं कारण असं आहे की आपल्या देशाला, देशाच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे हा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यासंदर्भामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना या ठिकाणी सूचना दिली आहे, त्याचा अनुकरण धरून पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नगरसेवक सन्माननीय अजय बैरा असतील, सन्माननीय तेजस कानपिरे असतील, चारुशीला गरज असतील, आमचे प्रभाग अध्यक्ष सन्माननीय रघुनाथजी बैरा असतील, आमचे युवा नेते प्रतीक बैरा असतील, सन्माननीय आमचे मनोहर मुंबईकर असतील, माजी नगरसेवक प्रभाकर बैरा असतील, संदीप बैरा असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तक्का गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक घराला या ठिकाणी झेंडा देण्याचं काम, प्रत्येक नागरिकाला झेंडा देण्याचं काम या ठिकाणी आज हे सुरू झालेलं आहे. मला खात्री आहे की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी हा देशाचा 75वा स्वातंत्र्य महोत्सव म्हणजे अमृत महोत्सव साजरा करत असताना जी भावना मनात बाळगलेली आहे, त्याचं कारण असं की आपल्या देशाच्या प्रती आपल्याला खूप आदर आहे, खूप अभिमान आहे, आणि त्या आदर आणि अभिमानाचं प्रतीक म्हणून हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने येणाऱ्या या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये निश्चितपणे मोठ्या स्वरूपामध्ये साजरा होईल आणि आपल्या देशाच्या प्रती असलेली जागरूक अभिमानाची भावना या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल असं मला या ठिकाणी वाटते.